आजही 24 तास एक पाऊल पुढे। आपण पाहताय आपला जिल्हा आपली बातमी। मराठवाड्याकडे पावसानं पाठ फिरवली आहे, त्यामुळे लोकांनी पावसासाठी देवाचा धावा सुरू केलाय। पाऊस पडण्यासाठी पारंपरिक प्रथेनुसार औरंगाबाद जवळच्या हर्सूल गावात गावकऱ्यांनी मारुतीच्या मंदिरात पूजा केली। यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात पूर्ण पाणी भरण्यात आलं। गावकऱ्यांची अशी धारणा आहे की मंदिरात पाणी भरल्यावर पाऊस येतो। यावेळी वाजत गाजत गावात पाण्याचा सडा टाकण्यात आला। या संदर्भात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी घेतलेला हा आढावा। मराठवाड्याकडे पावसानं पाठ फिरवली आहे। वार्षिक सरासरीचा विचार करता मराठवाड्यात आतापर्यंत फक्त 32% पाऊस पडलाय, त्यामुळे लोकांनी आता पावसासाठी देवाकडे धाव घेतली आहे। आपण पाहू शकतोय, एक जुनी परंपरा आहे, ज्या भागात पाऊस पडत नाही त्या भागामध्ये मंदिराला पूर्णपणे पाण्याने भिजवण्यात येतं। आपण यावेळेस हर्सूल गावातल्या या हनुमान मंदिरात आहोत। आपण बघू शकतोय इथं गाभाऱ्यात देवाने पूर्णतः पाणी भरलेलं आहे। लोकांची अशी धारणा आहे की जर देवाचा गाभारा पूर्णतः पाण्याने भरला तर पाऊस येतो, पावसाचं आगमन येतो, दमदार पाऊस पडतं। त्यामुळे आपण बघू शकतोय या देवाचा गाभारा पूर्णपणे पाण्यानं भरण्यात आलाय। इतकंच नाही तर हे पूर्ण मंदिर, ह्या मंदिराचा संपूर्ण परिसर सुद्धा पाण्याने भरण्यात आलाय। आपण बघू शकताय माझ्या मागे या क्षणी या संपूर्ण भागात पाणी भरण्यात आलंय। या मागची धारणा फक्त इतकीच की आणि दणदणीत पाऊस पडावा अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे। आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत, त्यांना विचारूया हे सगळं हे कशासाठी करतात, हा सगळा प्रकार कशासाठी करता तुम्ही लोक? पाण्यासाठी करताय। म्हणजे असं जर केलं तर पाऊस पडतो? असं जर केलं तर एक मनाचं म्हणजे एक परमेश्वराला एक साकडा घालतोय। मराठवाड्यावर पाऊस रुसलाय आणि कुठल्याही परिस्थितीत पाऊस पडावा यासाठी नागरिक पाहिजे ते करायला तयार आहे। यासाठी देवाकडे सुद्धा आता नागरिक धाव घेत आहे। या मराठवाड्याला आता फक्त पावसाची प्रतीक्षा आहे आणि कसंही करून जर पाऊस आला तरच मराठवाड्याचं दुष्काळाचं संकट संपणार आहे। झी 24 तासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीबसह विशाल करोळे, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।